रेडिओ महाराष्ट्र, आवाज जनतेचा। गणेशपूर हद्दीतला कचरा पिणकेपारच्या हद्दीत। भंडारा जिल्ह्यातील गणेशपूर येथील ग्रामपंचायतच्या वतीने गोळा केलेला कचरा पिणकेपारच्या हद्दीत कोरंभी येथे टाकण्यात येत आहे। याच रस्त्याने सर्व गावातील ग्रामस्थ ये जा करत असून या मार्गात घाण कचरा सडलेले कांदे टाकलेले आहेत। या सर्व घाणीचा गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि आजाराला तोंड द्यावे लागत आहे। ग्रामपंचायत सरपंच रुपेश अतिलकर यांनी ग्रामवासियांची समस्या पाहून दिनांक 26 मे 2023 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग येथे लेखी तक्रार दिली असून अजूनपर्यंत समस्यांचा निवाडा झालेला नाही। 12 दिवस उलटूनही परिस्थिती कायम आहे। प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून कुठल्याही अर्जाचा त्यांच्यावर परिणाम होत नसल्याचे दिसत आहे। कोरंभी तसेच पिणकेपार ग्रामवासियांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासन याकडे लक्ष घालेल का हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे। ॲक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी हंसराज रामटेके, भंडारा। ग्रामपंचायत वाले खूप दिवसापासून तिथं आमच्या हद्दीमध्ये कचरा टाकत आहेत। ग्रामपंचायत माध्यमातून खूप पत्र व्यवहार केलेला आहे असं ऐकलो मी, तरी पण अजूनपर्यंत बंद झालेलं नाही। म्हणून सना ग्रामपंचायत कार्यालय गणेशपूर वाशियांनी कार्यालयांनी तो कचरा बंद करावे, कारण की तिथे खूप अग्नी लागत राहते आणि तो कचरा खूप पेटत राहते आणि येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो। आणि सांडपाणी बी तिथं आमच्या एरियात टाकतात आणि गटरही टाकतात आणि तो कचरा बी टाकतात आणि तो वाचलेला अन्न हालवाले पण टाकतात। म्हणून लवकरात लवकर या ग्रामपंचायतीने लवकरात कारवाई करावे। खूप हानी आम्हाला शरीराला हानिकारक आहे, खोकला सर्दी खोकला खूप परिणाम वाढलेले आहेत आणि आरोग्याला आता खूप पाण्याची प्रसाद येणार आहे। म्हणून लवकरात लवकर गणेशपूरमधून कचरा इथं तुमच्या आवारामध्ये टाकत आहेत, म्हणजे तुमच्या हद्दीमध्ये टाकत आहेत, त्याबद्दल तुमचे काय मत आहे, तुम्हाला काय त्रास होत आहेत? आता बघा, ही हद्द म्हटला किंवा कोणाच्या गावचा की शिव म्हटलं त्याचा काय मॅटर नाही आहे। ॲक्च्युली तो काय रस्त्यावर कचरा आहे, त्या रस्त्यावरून जाणारे येणारे बरेच आहेत। गणेशपूरवासी त्या ठिकाणी कचरा टाकतात, तो नेहमी पेटत असतो, तिथून नेहमी एकसारखा 24 तास धूर वाहत आणि धुराची कधी कधी इतकी भिंत तयार होते की ती पार कशी करायची। आणि घनकचऱ्याचा जर विचार केला आपण तर घनकचऱ्याचा जो धूर आहे तो किती टॉक्झिक असतो, आरोग्याला किती धोका असते हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची काही गरज नाही, तुम्हाला सर्वांना समजू शकते त्या गोष्टी। आम्ही इकडे आहे मुख्य म्हणजे पर्यटन स्थळ आहे कोरंभी देवी। इथे पर्यटक दररोज 1000-2000 वर पर्यटक त्या ठिकाणी येतात। ते पर्यटकही आम्हाला तिथे कोरंभीला भेट देऊन कधी कधी आमच्या ग्रामपंचायतला येऊन कंप्लेंट करून सांगतात की तिथे ती धूर एवढा जळतात, दररोज आम्ही कधी आलो 1 महिन्याने 2 महिने तर तिथेच नेहमी धूर दिसते आणि तो इतका राहते की खोकलत ते पर्यटक आमच्या गावी येतात। आणि दुसरी एक गोष्ट की वॉटर वर्क्स आहे आपल्या कोरंभीला, वॉटर्स फॅक्टरी जवाहरनगरचं, त्या ठिकाणी येणारे कर्मचारी, त्या ठिकाणी येणारे लोक आणि भरपूर या ठिकाणी आवक जावक आहे। आणि अशा जर प्रकारचा जर धूर नेहमीच जर त्या ठिकाणी वाहत असेल आणि तो जर आम्ही पार करू, आमच्या लहान मुलांपासून मोठ्या बुजुर्गांपर्यंत त्या ठिकाणी दररोज येणे जाणे राहते तर साहजिकच आहे आरोग्यावर फरक पडेलच, मग याला जबाबदार कोण असेल? तेव्हा ग्रामपंचायतवासियांनी, तिथल्या सरपंचांनी, तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घ्या। मी रुपेश छंदे वातीलकर, सरपंच ग्रामपंचायत पिणकेपार। गोष्ट अशी आहे की पूर्ण जो गणेशपूर ग्रामपंचायत क्षेत्रातला जो सर्व कचरा आहे तो गणेशपूरचा पूर्ण कचरा हा पिणकेपारच्या हद्दीमध्ये असलेल्या जागेवर म्हणजे त्या नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला टाकला जातो। त्यामुळे इथल्या ज्या पूर्ण पिणकेपार माझे ग्रामवासी आहेत त्या सर्वांना खूप त्रास होऊन राहिला आहे। नुसतं पिणकेपारवासीच नाही तर या हा जो रस्ता मेन रस्ता आहे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या जसे कोरंभीवरचे रहिवासी आहेत, सालेबेटचे रहिवासी आहेत, साहुलीचे रहिवासी आहेत किंवा या रस्त्याने येणाऱ्या सर्वही आहेत, त्या सर्वही लोकांच्या आरोग्याला त्या कचऱ्यांच्या दुर्गंधीमुळे धोका निर्माण झालेला आहे। आम्ही एक दोनदा त्यांना तोंडी सांगितलं तरी पण ते ऐकले नाही। त्यांना आम्ही लेखी पण दिलं, इवन आम्ही आरोग्य विभागाला, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा, तसेच BDO पंचायत समिती, तसेच उपकार्यकारी अधिकारी म्हणजे डेप्युटी CO
पंचायत समिती जिल्हा परिषद भंडारा. सर तुम्ही सर तुम्ही हे पत्र कधी दिलं त्यांना? मला वाटतं त्यांनी 23/5 शाळेत दिलो. सर तर त्यांनी अजूनपर्यंत काही दखल घेतलेली नाही, आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तसेच ग्रामपंचायत गणेशपूर तर्फे जो कचरा तिथं टाकत आहेत ते आतापर्यंत आणखी बंद झालेला नाही आहे. जर समजून हे असं कंटिन्यू जर टाकतील, आता जर कोणती कारवाई करतील नाही, तर आम्ही आमच्या गावकऱ्यांमार्फत एकतर त्यांच्या गाड्या वगैरे ते त्यांच्या गाड्या पंक्चर करू, किंवा दुसरी आणखी कोणती कारवाई जे करता येईल ती करू.